आज सारणीवरून विभाजित स्तंभालेख कसा काढायचा हे आपण शिकणार आहोत. आलेख कागद घ्यावा लागतो. ह्या आलेख कागदावर किंवा आलेख वहीवर हा विभाजित स्तंभालेख काढायचा असतो. तर अशा पद्धतीने त्याच्या उजव्या बाजूला उभा वाय अक्ष असतो आणि आडव्या बाजूला एक्स अक्ष असतो. जसं हा एक्स अक्ष काढलेला आहे, हा वाय अक्ष काढलेला आहे. या ठिकाणी जर आपण सारणीमध्ये पाहिलं इयत्ता पाचवी सहावी सातवी आणि आठवी दिलेलं आहे आणि इकडे मुलांची संख्या चौतीस वर्ग वाईस पाचवीला चौतीस आहेत, सहावीला सव्वीस आहेत, सातवीला एकवीस आहे. आज पण बारकाईने निरीक्षण केलं तर आपल्याला ते लक्षात येतं. मुलींची पण संख्या दिली आहे, पाचवीला सतरा मुली आहेत आणि चौथा चौतीस मुले आहेत. इथं प्रमाण मुलींचं चौदा कमी आहे, मुलांचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. प्रत्येक वर्गात पाहिलं तर मुलींची संख्या कमी दिसते विद्यार्थ्यांपेक्षा. आणि त्यांची एकूण पाहिली तर पाचवीला एकूण पटावर एकावन्न आहे, त्यानंतर सहावीला चाळीस आहे, सातवीला पस्तीस आणि पंचेचाळीस. मग या ठिकाणी त्यांनी वाय अक्षावर एक सेंटीमीटर बरोबर दहा विद्यार्थी घ्यायला लावले. आता इथं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची संख्या एकावन्न आहे म्हणून सत्तर ऐंशी नव्वद शंभर पर्यंत लिहिण्याची आपल्याला गरज नाही वाय अक्षावर. मग त्यांनी जे प्रमाण दिलं एक सेंटीमीटर बरोबर दहा विद्यार्थी, आपण एक सेंटीमीटर बरोबर दहा वीस तीस चाळीस पन्नास असं वाय अक्षावर घेतलं आणि एक अक्षावर आपण वर्ग लिहिले. आता पाचवीच्या वर्गाचा विचार करू. पाचवीच्या वर्गात मुले हे तो विभाजित स्तंभाला रेषा दाखवल्या. मग पाचवीची संख्या पाहायची चौतीस. मग पाचवीच्या पुढे दहा वीस तीस, तीसच्या पुढे चार रेषा घ्यायच्या, तीसच्या पुढे चार रेषा घ्यायच्या म्हणजे चौतीस मुलं आले. आणि आपला तो बाकीचा उर्वरित स्तंभ आहे पटावर एकावन्न आहे म्हणून इयत्ता पाचवीचा विभाजित स्तंभ आले पन्नासच्या पुढे एक रेषा घ्यायची म्हणजे एकावन्न वर तो क्लोज होतो. तर अशा पद्धतीने आपण पाचवीचा वर्ग दाखवला. समजा तुमच्या लक्षात येत तसेच सहावीचा वर्ग कसा दाखवायचा. सहावीच्या वर्गाच्या सारणीत जायचं सव्वीस मुलं आहे म्हणजे पंचवीसच्या पुढे एक रेषा घ्यायची सहावी. मग वीस आणि तीसच्या मध्ये पंचवीस असतो, पंचवीसच्या पुढे एक रेषा घ्यायची म्हणजे सव्वीस मुले आली. एकूण पटावर चाळीस आला पाहिजे म्हणजे हा स्तंभ चाळीसच्या लेवलला आला पाहिजे म्हणजे उर्वरित मुली येतात. त्याच पद्धतीने सातवीचे विद्यार्थी एकवीस दाखवायचे म्हणजे वीसच्या पुढे एक रेषा आणि सातवीची टोटल पस्तीस आहे म्हणून तीस आणि चाळीसच्या मध्ये पस्तीसला तो स्तंभ थांबतो. त्याच पद्धतीने आठवीचा काढायचा आहे. मग वर्ग द्यायचा एक अक्षावर पाचवी सहावी सातवी आठवी, एक अक्षावर वर्ग दाखवले आणि वाय अक्षावर आपण विद्यार्थी संख्या दाखवली. या सारणीवरून अजून काही असे प्रश्न येतात. पाचवीला एकावन्न आहेत म्हणजे सगळ्यात जास्त संख्या पाचवीला आहे आणि सगळ्यात कमी संख्या दिसते तर सातवीला चौतीस दिसते. तर आपण आलेख वहीवर हा आलेख विभाजित स्तंभालेख काढण्याचा प्रयत्न करणार आहोत.